नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी न्यूज. प्रबंधभूमीच्या बातमीपत्रात मी आपले स्वागत करतो. आता बघूया बातम्या विस्तारानं. नाशिक शहरात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने जिल्ह्याभरात खळबळ उडाली आहे. आता जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण 2 झाली आहे. या घटनेमुळे शासकीय यंत्रणा सतर्क झाली असून परदेशी व दिल्लीद्वारे केलेल्या नागरिकांची प्रशासनाकडून कसून चौकशी सुरू आहे. जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निखिल सैंदाने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनंत पवार, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉक्टर व्ही डी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांना विशेष खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्याभर लॉकडाऊन असल्याने रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचे जेवणाचे हाल होत आहे. ग्रामीण भागातून आलेल्या या नागरिकांना उपाशी पोटी राहावे लागत असल्याचे ओळखून काही स्वयंसेवी संस्था मोफत अन्न, शुद्ध पाणी, फळे या गरजू व्यक्तींना पुरवत आहे. त्यांच्या उपक्रमाची सर्वत्र कौतुक होत आहे. माझं नाव डॉक्टर शेख आहे आणि मी आपल्या सम्राट न्यूक्लिअर सोसायटी बाबानगर यांच्या वतीने आम्ही आमच्या ग्रुपमार्फत आम्ही हे जेवण डिस्ट्रीब्युशनचं काम सुरू केलं आहे. मागील आठ दिवसापासून आम्ही हा डिस्ट्रीब्युशन करतो आहे. मागील 2-3 दिवसापासून आम्ही तपोवनचं क्षेत्र कवर केलं होतं. आजपासून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलपर्यंतही पोचलो आहे आणि इथल्या गरजूंना आम्ही जेवण आणि पाणीचं वाटप करतो आहे. आणि जोपर्यंत आपलं हे काम चालू आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही हे पुरवण्याचा पूर्ण प्रयत्न करू. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी नाशिक जिल्हा रुग्णालय सज्ज झाले आहे. कोरोना रुग्णांसाठी सिंहस्त कुंभमेळावा इमारत येथे स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भगवान शिंदे व लघु वेतक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण माळी यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी यासाठी प्रयत्नशील आहेत. या सर्व बाबी संबंधात जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निखिल सैंदाने यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी संतोष निकळ यांनी आरोग्य विभागाच्या नियोजनाबाबत माहिती जाणून घेतली. नमस्कार, आपण नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये आहोत. आपल्या समोर आहेत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निखिल सैंदाने सर आहेत. आपण सैंदाने सरांकडे जाणून घेणार आहोत की पूर्वी जिल्ह्यामध्ये एक पेशंट होत आणि आता या एकने परत वाढ झालेली आहे, तर याबद्दल सरांकडून आपण जाणून घेऊया. सैंदाने सर, काय सांगा तुम्ही याबद्दल? नाशिक जिल्ह्यामध्ये अतिकर्वाचा एक पॉझिटिव्ह पेशंट आपल्याकडे दाखल होता आणि कालचे जे सॅम्पल रिपोर्ट आले त्या रिपोर्ट प्रमाणे की नाशिकमध्ये अजून एका पॉझिटिव्ह पेशंटची रुग्णांची संख्या वाढ झाली आहे. अशा प्रकारे आता नाशिक जिल्हा रुग्णालयात 2 पॉझिटिव्ह पेशंट आपण ऍडमिट केलेले आहे. आता या पार्श्वभूमीवर ऑलरेडी मागच्या प्रमाणे जसं मागचा पॉझिटिव्ह पेशंट आला आणि हा एक पॉझिटिव्ह पेशंट आला या हिशोबाने आम्ही आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि आमचे कंटेनमेंट प्लॅन ऑलरेडी प्लॅनअप केलेले आहेत. यामध्ये जे हाय रिस्क कॉन्टॅक्ट जे असतात म्हणजे त्यांचे फॅमिली मेंबर्स वगैरे किंवा त्याचे निकटवर्ती ज्याला म्हणू आपण त्यांना आम्ही इमिजिएटली आमच्या हॉस्पिटल्समार्फत कॉर्पोरेशनमार्फत आपण त्यांना ॲडमिट केलेलं आहे. त्यांचे पण आम्ही सॅम्पल जे आहेत ते तपासणीकरता पाठवलेले आहेत. या सॅम्पलचा रिपोर्ट हा संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत आपल्याला मिळणारच आहे. या अनुषंगाने मी नागरिकांना एकच सांगेल की ह्या ऑलरेडी प्रशासनाने संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश दिलेले असून देखील जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी करता नागरिकांची बऱ्याच ठिकाणी एकाच ठिकाणी गर्दी दिसून येते. ही गर्दी आपण टाळली गेली पाहिजे. नागरिकांनी अजून आपल्याला दिवसाती संचारबंदीचे जे नियम दिलेले आहेत या नियमांचा काटेकोरपणे पालन करून घरातच राहिले पाहिजे. गरज असेल तरच घराबाहेर पडा हा मी एकला सांगेन. दुसरी गोष्ट, नेहमी आपण ऑलरेडी प्रशासनामार्फत आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण पेशंटचं स्क्रीनिंग देखील केलेलं आहे. जे आमच्या नाशिक महानगरपालिका क्षेत्रातल्या ज्या टीम आहेत त्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत ज्या टीम्स असतात या सर्वेक्षण देखील करत आहेत. आतापर्यंत आपण 807 लोकांचं सर्वेक्षण केलेलं आहे. जे सस्पेक्टेड वाटतात त्यांना आम्ही आमच्या रुग्णालयात दाखल करून त्यांचे सॅम्पल घेतले जातात.
आतापर्यंत आपण 219 लोकांना आपल्याकडे ऍडमिट केलं होतं, त्यातले 207 जणांचे रिपोर्ट देखील आले, आपण त्यांना डिस्चार्ज देखील केला आहे. जे प्रलंबित रिपोर्ट आहे ते संध्याकाळपर्यंत येतीलच. आता तरी सध्या तुर्तास नाशिक जिल्ह्यामध्ये 2 पॉझिटिव्ह पेशंट आहेत. आपण हा जो प्रसार आहे कोरोनाचा हा वेळीच रोखला गेला पाहिजे, यासाठी नागरिकांनी प्रशासनाला जे आहे ते मदत करायचं आहे, योग्य ते सहकार्य करायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट मला सांगायची वाटेल की बऱ्याच वेळा प्रसार माध्यम म्हणा किंवा व्हॉट्सअप या माध्यमातून करोना पॉझिटिव्ह पेशंट संदर्भात देखील काहीतरी अफवा पसरवल्या जातात. तर यातून सर्वांना एकच विनंती आहे की जोपर्यंत माननीय जिल्हाधिकारी मांडरे सर किंवा माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर जगदेव सर यांच्याकडनं जोपर्यंत आपणास कुठलाही एक ऑफिशियल मेसेज मिळत नाही तोपर्यंत कोणीही कुठल्या आपणवर विश्वास ठेवू नका. मी यातून सर्वांना आवाहन करतो. दुसरी गोष्ट एक म्हणजे की आता आपण याआधी परदेशातून आलेली व्यक्ती किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमुळे जर काही कोणाला त्रास होत असेल तर आपण त्यांचं स्क्रीनिंग करतो. परंतु नुकत्याच ज्या घटना घडत आहेत, जे करोना पॉझिटिव्ह पेशंटची संख्या वाढते, त्यांच्याप्रमाणे शासनाने निकष थोडे बदलले आहेत. ज्या पेशंटला तीव्र स्वरूपाचा ताप, श्वास घेण्यास त्रास होणे, घसा दुखणे यासारखे जर काही सिमटम असेल आणि त्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज आहे, रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, अशा पेशंटसाठी आम्ही आमच्या शासकीय रुग्णालयामध्ये एक सेपरेट स्क्रीनिंग ओपीडी ज्याला करोना तपासणी विभाग म्हणतो हा आपण कार्यान्वित केलेला आहे. सदरचा कक्ष हा 24/7 म्हणजे पूर्ण रात्रंदिवस चालू असतो. तिथं आमचे मेडिकल ऑफिसर्स, नर्सिंग स्टाफ, वर्गाच्या 4 कर्मचारी सर्व तिथे कार्यान्वित असतात. तिथे आपण ह्या तपासणी करू शकतात. परंतु ज्या पेशंटला तीव्र स्वरूपाचा ताप असेल, श्वास घेण्यास त्रास होणे, धाप लागणे, घसा दुखणे यासारखे जे सिमटम असतील यांनी करोना तपासणी विभागात द्यावे. सर, इटलीच्या रुग्णालयाबद्दल काय सांगाल, त्याच्याबद्दल माहिती होती. दिल्लीसाठी आपण मागे जो मरकजमधली जी घटना घडली त्या संदर्भात आपल्याला ऑलरेडी प्रशासनाने की त्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांची यादी जी आपल्या होती त्या यादीप्रमाणे देखील आमच्या टीम सर्वेक्षण करत आहेत. त्या कार्यक्रमात गेलेले किंवा त्या येताना दिल्लीमधून ज्या ट्रेन आलेल्या होत्या त्या ट्रेनमधून जे आलेल्या या लोकांची देखील आम्ही माहिती घेतली आहे, त्यांचे मोबाईल नंबर, त्यांचे पत्ते देखील घेतले आहे. त्यावर आमची टीम जाऊन सर्वेक्षण करते आहे. त्यातल्या बऱ्याचशा लोकांना आम्ही ऍडमिट करून त्यांचे देखील सॅम्पल घेण्यात आलेले आहे. याच्यातून एकच सांगणं इच्छितो की या व्यतिरिक्त तबलिकी संदर्भात आपण मागे देखील माननीय जिल्हाधिकारी यांनी आवाहन केलं होतं की ज्यांच्यापर्यंत ही माहिती असेल त्यांनी ही माहिती शासनापर्यंत पोहोचवायची आहे. ही माहिती आपल्यापर्यंत ठेवू नका, कारण की आपल्याला करोनासारख्या या दुर्धर आजाराच्या विरुद्ध लढा द्यायचा आहे. त्यामुळे नागरिकांना एकच आव्हान आहे की ह्या सर्व दिलेल्या गोष्टींचं काटेकोरपणे पालन करावं आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावं. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.